नमस्कार. आज आपण कॅरेट डिझाईन फॉर कॅरेटच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे अर्सेनिकल. अर्सेनिकल ही अशी औषध आहे की जी आपल्याला डे टू डे प्रॅक्टिसमध्ये अगदी कॉमनली बघायला मिळते. आपण बऱ्याच कंडिशन्समध्ये अर्सेनिक अल्बम वापरतो, पण आपल्याला आज कन्सर्न आहे तो कॅरेट डिझायर टू बी कॅरेट. आणि आपण मोस्टली चिल्ड्रन्स पिडॅट्रिक केसेस बद्दलचं बोलतोय, त्याच्यामुळे रिलेटेड टू द पिडॅट्रिक केसेस मी आज सांगणार आहे. तर रुब्रिक आहे अर्सेनिकचं, कॅरेट डिझायर टू बी कॅरेट फास्ट. आणि नेक्स्ट रुब्रिक आहे कॅरेट डिझायर टू बी कॅरेट फास्ट डेंटिशन ड्युरिंग. तर याच्यामध्ये कॅरेट डिझायर टू बी कॅरेट ही कॉमन आहे, आज आपण बरेच व्हिडिओमध्ये हा शिकलेले, पण आता आज एक्स्ट्रा एक वर्ड आहे तो फास्ट आहे, की जे कॅरेक्टराईज करतं आर्सेनिकला. आणि आर्सेनिकला कॅरेक्टराईज करण्यासाठी हा फास्ट वर्ड आपल्याला समजायला पाहिजे की याच्यामध्ये स्पीड आहे. आर्सेनिक अल्पचा जो पेशंट आहे, जे बाळ आहे, ते आजारी तरी का पडतं हे आपण पाहूया. आर्सेनिक अल्पमध्ये एलिमेंट्स जे येतात ते अँगर, इंडिग्नेशन, डिसअपॉइंटमेंट किंवा डेथ ऑफ पॅरेंट्स, डेथ ऑफ लव्ड वन्स, जवळच्याच कुणीचा मृत्यू झालाय, आईवडिलांचा मृत्यू झालाय, राग आहे, बॉइलिंग अँगर, इंडिग्नेशन म्हणजे बॉइलिंग अँगर, जो राग आहे पण तो बाहेर टाकला गेलेला नाही आहे, आतमध्ये सप्रेस्ड अँगर आहे, डिसअपॉइंटमेंट आहे म्हणजे ज्या मध्ये आपण एखाद्या गोष्टीमध्ये अपेक्षित धरलेलं असतं की अशा अशी रिझल्ट येतील आणि ते आलेले नाही आहेत, ती लोक तशी वागतील असं वाटलेलं असतं. अपॉइंटमेंट आता हे रिलेटेड टू द चाइल्ड मध्ये कसं आहे, त्याची काही गोष्टी पाहिजे असतात त्याला, ते नाही मिळाले तर त्याला त्याचा राग येतो आणि ते मेंटल अपेक्षन्स त्याला आजारी पडणे, डिस्पोजल स्टेटमध्ये नेऊन जात. दुसरं फिजिकल अपेक्षन आहे ते जे म्हणजे फूड पॉयझनिंग आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अब्यूज एक आहे, अब्यूज चिल्ड्रन सेक्स्युअल अब्यूज, रेअरली केसेस मिळतील पण एलिमेंट्स मध्ये ह्या गोष्टी आहेत. आपल्याला केस टेकिंग मध्ये ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट डिटेलमध्ये विचारतो त्यावेळेस या गोष्टीचा आपल्याला माहिती मिळते, पेशंट कडून मिळेल, अटेंडन्स कडून मिळेल. पण केअरफुल स्किलफुल केस टेकिंग करायला पाहिजे, एलिमेंट्स मिळतात. आणि जर अॅक्यूट प्रिस्क्रायबिंग करायचं असेल तर तुम्हाला कॉज जर मिळालं तर तुमचं 70% काम झालेलं असतं, कारण कॉज डिसाईड करत, अॅक्यूट मध्ये कॉज रिसेंट कॉज. सो एलिमेंट्स फ्रॉम इज व्हेरी इम्पॉर्टंट, अगदी खूप गरजेची गोष्ट आहे अॅक्यूट स्टेज. आणि दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची की आर्सेनिक ऍक्च्युअली क्लिनिक्स मध्ये ओळखायचाच कसा. तर आर्सेनिक आणि चामोमिला फार जवळ आहेत. आर्सेनिक इरिटेबल चाइल्ड आहे, टच अव्हर्जन आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कॅरीड डिझायर टू बी कॅरीड फास्ट आणि कॉइटेड कॅनॉट बी कॅरीड ओनली बाय बीइंग रॅपिडली, असं रुब्रिक याच्यामध्ये आर्सेनिक मध्ये येतं. आणि या रुब्रिकचा दोन्हीचा अर्थ आहे की आर्सेनिकच्या बाळाला घेऊन फिरल्यानंतर किंवा फिरण्या, मला आज खालीच बसत नाही म्हणून सांगतात, मला घ्या म्हणा लागलेत असे अटेंडन्स आपल्याला सांगतात, त्यांचे घरचे सांगतात, त्यावेळेस ते घेऊन फिरल्यानंतर शांत बसते. पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट वर्ड आहे रॅपिडली आणि फास्ट, हा डिफरन्शिएट करतो तो लक्षात आला पाहिजे की रॅपिड आणि फास्ट मध्येच आर्सेनिक आहे. रॅपिड आणि फास्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्या बाळाला एकदम हाताचा जर आपण पाळणा केला आणि त्या बाळाला जर घेऊन आजी फिरत असेल किंवा आई फिरत असेल तर ते फास्ट मध्ये फिरवावं लागतो. इव्हन पाळण्यामध्ये सुद्धा बाळ असेल तर ते फास्ट मध्ये ठेवावं लागतं, तर ते बाळ शांत बसतं. जर ते स्लो असेल तर नाही बसत, हा मेन डिफरन्स आहे. अगदी त्याचे नातेवाईक तुम्हाला क्लिअर कट दवाखान्यात सांगतील की याला घेऊन फिरायला लागते, पण तो जो हाताचा मुव्हमेंट्स आहे, जो हाताचा पाळणा आहे आपण म्हणतो, तो फास्ट त्याला फिरवावा लागतो. हातामध्ये आपल्याला घेऊन असं असं फिरवावं लागतं जास्त वेळ, फास्ट मध्ये फिरवा, जर स्लो मध्ये असेल तर त्याला आवडत नाही, तरच तो क्वाईट होतो.
दुसरी गोष्ट आहे इरिटेबल चाइल्डला, तुम्ही त्याची माहिती जर विचारली तर इरिटेबल आहे, आजारी पडल्यापासून कसा येतो असं विचारा तुम्ही दवाखान्यामध्ये, तर तुम्हाला ते सांगतील की नाही हा इरिटेबल आहे, खूप इरिटेबल झालेला आहे. परंतु दवाखान्यामध्ये एक लक्षात घ्या, त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करा की आल्यानंतर त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्या बाळ तुम्हाला स्माईल देणार, 100% तुम्हाला स्माईल देणार. चामोमीला बाळ स्माईल देत नाहीये, पण आर्सेनिक तुम्हाला स्माईल देत. तुम्ही एक्झामिनेशन जरी करायला लागला तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टेथो लावून एक्झामिनेशन करायला लागला तरी पण ते तुम्हाला स्माईल देत. मग याच्यामध्ये हे रुब्रिक आहे की टचड अवर्जन टू बी आणि मग स्माइलिंग, हे दोन्ही कसं क्रॉसिंग मध्ये चाललेलं आहे, मग हे कसंच एका रेमेडीमध्ये आहे. तर जरी आर्सेनिकला टच अवर्जन आहे, जरी आर्सेनिक स्माइलिंग आहे, अंगर आहे, इरिटेबल आहे, तरी पण आर्सेनिक स्माइलिंग आहे. कारण आर्सेनिक सोशल आहे, आर्सेनिक सोशल मध्ये मध्ये त्याची जी इमेज आहे तो मेंटेन करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आर्सेनिक अदर दॅन द पर्सन फ्रॉम हिज हाऊस, त्याच्या घरातल्या लोकांशिवाय बाहेरच्या लोकांना स्माईल देतो, हा त्याचा एक पद्धत आहे. त्याच्यामुळे आपण आर्सेनिकच्या चाइल्डमध्ये हे रुब्रिक किंवा हे ऑब्झर्वेशन अगदी क्लिअर कट करू शकतो की आर्सेनिक तुम्हाला आल्यानंतर बाळ तुम्हाला स्माईल देईल, त्याला कितीही आजार असू द्या, हे तुम्ही ऑब्झर्व करा. तेच तुम्हाला इथं चामोमीला असेल तर तो तुमचा देतो स्नॅपिशली, फेकून देतो फटाक दिशी. आणि आर्सेनिकचं क्राईंग आहे, वीपिंग आहे त्या दोघांचं, चामोमिलाचं वीपिंग आहे ते पीटीएस होपिंग, म्हणजे फार मोठे नाक्या कॉलनीमध्ये ऐकू जाईल असं असतं. आर्सेनिकचं तशा पद्धतीचं नाही, तिथं पण तो सोशल. या दोन गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत. स्माइलिंग फक्त आर्सेनिकमध्येच मिळतं तुम्हाला. दुसरं आहे आर्सेनिकमध्ये फॅस्टिडियस आहे. आपण इन्फंट्समध्ये पण पहिल्यांदा फॅस्टिडियस बघूया आणि त्याच्यानंतर चिल्ड्रनचा सांगतो तुम्हाला. इन्फंट्समध्ये फॅस्टिडियस जो आहे तो इन्फंट्समध्ये जन्मलेल्या बाळाला जरी शी शू त्यांनी केलं तर ते लगेचच रडायला चालू करतं जोपर्यंत त्याची ते डायपर तुम्ही बदलत नाही. हा त्याचा फॅस्टिडियसनेस क्लिनिनेस फॉर आहे. तो क्लिनिनेस साठी फॅस्टिडियस आर्सेनिक आहे. आता दुसरा फॅस्टिडियसनेस आर्सेनिकचा आपल्याला आजारीपणामध्ये कसा बघायला मिळतो की बऱ्याच वेळा आपण फॅस्टिडियस म्हणजे स्वच्छता संदर्भात आपल्याला अर्थ घेतलेला असतो, तर तसं नाहीये. ते फॅस्टिडियस म्हणजे ते आणि तेच, ते आणि तसंच. आता याच्यामध्ये आजारीमध्ये हे कसं बघायचं आहे, तर ते आणि तसंच कसं बघायचंय, तर फॅस्टिडियस आर्सेनिक जो असतो तो आजारी पडल्यानंतर चाइल्ड एकाच माणसाकडे राहतो, म्हणजे समजा त्याला कॅरी डिझायर टू बी कॅरीड आहे पण तो सगळ्याकडे जाऊन थांबत नाही, फक्त आईनेच घेऊन फिरायला पाहिजे, हा त्याचा फॅस्टिडियस आहे. तेच तिनंच त्यानंच करायला पाहिजे, तो त्याचा फॅस्टिडियस आहे. हा अर्थ थोडासा डोक्यात घ्या, कारण हा थोडा अर्थ वेगळा आहे. तो आईनंच घ्यायला पाहिजे, न च घ्यायला पाहिजे, तर चा जो एक्स्ट्रा त्याच्यावर लोड आहे तो त्याचा फॅस्टिडियस आहे, तो आईनंच घ्यायला पाहिजे. आणि मॅक्झिमम वेळा आर्सेनिक त्याच्या घरच्या लोकांना, म्हणजे जो त्याची अटमोस्ट केअर घेतो, जो त्याची सर्वात जास्त काळजी घेतोय. आता लहान मुलाच्या संदर्भात आपला विषय आहे आज, तर त्याच्यामध्ये लहान मुलाची काळजी सगळ्यात जास्त आईच घेत असते वडिलांपेक्षा, तर तो सगळ्यात जास्त त्रास आईलाच देणार. तर यासाठी रुब्रिक आहे बायटिंग टम्बलर हिज, म्हणजे बायटिंग टम्बलर म्हणजे ज्याची टम्बलर आपल्याला उपयोगासाठी असते, आपल्याला मदत करण्यासाठी असतं, त्यालाच ते चावते. ज्या गोष्टी, ज्या माणसं, जी मनुष्य आपल्याला मदत करतो, जी आपली त्याची जास्त काळजी घेतो, आर्सेनिक त्यालाच फक्त चावतो. याच्यासाठी आपल्याला एक अजून रुब्रिक आहे अव्हर्जन अराउंड हिम दोज, असे एक रुब्रिक आहे आर्सेनिकमध्ये. तर हे रुब्रिक आहे अव्हर्जन कशामुळे बाबा याला, म्हणजेच अराउंड हिम म्हणजे कोण, त्याच्या जवळची लोक कोण असतात, घरात आपल्या बरोबर असणारे लोकांबरोबर अव्हर्जन. तर आर्सेनिक इरिटेबिलिटी जी आहे, अँगर जो आहे आर्सेनिकचा, तो घरातल्या बरोबर जास्त असतो, घरामध्ये जास्त येतो. ज्यावेळेस तो सोशलाइज मध्ये येतो त्यावेळेस तो स्माईल देतो आपल्याला. हे रुब्रिक लहान मुलामध्ये महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय एक अजून एक गोष्टी लक्षात ठेवा, आर्सेनिकचा चाइल्ड बऱ्याच वेळा इमॅसिएटेड असतात, ऍक्च्युली इरिटेबल असतात, इमॅसिएटेड असतात. आणि याच्यासाठी जनरल्समध्ये एक रुब्रिक आहे आपल्याकडं, इमॅसिएशन चिल्ड्रन इन एज वेल एज इन्फंट्स आर्सेनिक अल्बम. तर दोन्हीमध्ये, चिल्ड्रन्स मध्ये, इन्फंट्स मध्ये इमॅसिएशन मिळाल तर थिंक पॉसिबिलिटी आहे आर्सेनिकची. त्याच्यानंतर हे आर्सेनिक अलर्जी कॉन्स्टिट्यूशन आहे, आर्सेनिक हे अलर्जी कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि जनरल डिसीजेस नेव्हर रिकवर्ड चिल्ड्रन इन,
मोस्टली आर्सेनिकचे डिसीजेस बऱ्याच वेळ बरे झालेले नसतात, पूर्णतः बरा होत नाही, थोडासा बरा होतो पण आजारी पडतो पूर्णतः, कारण ते इमिनायझेशन असतं, इम्युनिटी कमी असते आणि अलर्जिक कॉन्स्टिट्युशन असतं. तर आज आपण ह्या तीन गोष्टी, आता ह्याच्यामध्ये आर्सेनिक एवढं टच अव्हर्जन असताना दवाखान्यामध्ये तुम्हाला तपासू कसं काय देतो, एवढं इरिटेबल असताना तपासू कसं देतो, तर त्याच्यामध्ये हायडिंग हिमसेल्फ आहे. त्याची जी काही सगळी इरिटेबिलिटी आहे तो चामोमेला बाहेर काढतो, ओपनली पिविशनेस स्नॅपिशनेस आपल्या समर्पण दाखवतो, फेकून देतो, आपल्याला हात लावू देत नाही, माघारी फेकतो. पण आर्सेनिक सोशल असल्यामुळं तो हायडिंग हिमसेल्फ आहे, ती सगळा राग गिळतो, तात्पुरत्या स्वरूपात गिळतो आणि वरून आपल्याला स्माइल देतो की मला नाही काय वाटलं असं, पण ऍक्च्युली त्याला राग येतो, टच अव्हर्जन आहे ते एक्सप्रेशन त्याला. त्याच्या घरच्यांना घरी जर तुम्ही विचारलं एक्सप्रेशन कसं आहे, तर ते घरच्या बाबतीमध्ये हे एक्सप्रेशन आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचा आर्सेनिक आहे. तर आर्सेनिकमध्ये कशामुळे आजारी पडतो एक लक्षात ठेवा, त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये तो आर्सेनिक कसा दिसेल हे लक्षात ठेवा, आणि दवाखान्यामधला आर्सेनिक, घरचा आर्सेनिक आणि त्याच्यानंतर लहान मुलामध्ये एक्स्ट्रा फीचर जे जनरल्समध्ये दिले आहेत, अलर्जी कॉन्स्टिट्युशन इमेशिएशन, तर या गोष्टी आर्सेनिकच्या तुम्हाला डिफरन्शिएट करायला मदत करतील. थँक्यू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन रेग्युलरली मिळत जाईल. थँक्यू.